विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर किशोर कदम सर। आपण अल्जेब्राचा फर्स्ट चैप्टर चालू केलाय, त्याच्यात आपला फर्स्ट चैप्टरचं नाव लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। तर त्याच्यामध्ये आपण 1.1 1.2 1.3 असे एक्सरसाइज, म्हणजे आतापर्यंत आपले 3-4 लेक्चर झाले। आता आपण नवीन पॉइंट म्हणजे 1.4 एक्सरसाइजला स्टार्ट करणार आहोत। तर ह्याच्या आधीची काय जर तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही खाली समजा कमेंट करून किंवा मेसेजद्वारे कळू शकता। तर आपण आता 1.4 प्रॅक्टिस सेट चालू करणार आहोत। ह्याच्या आधीचा जे काय तुमचा पूर्ण तुम्ही होमवर्क कम्प्लीट करून तुम्ही आपाप प्रत्येकाने आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकू शकता, आणि होमवर्क टाकल्यानंतर सर्वांनी तो कम्प्लीट करायचा। तर चला आता आपण 1.4 सुरुवात करू। तर फर्स्ट समजा फर्स्ट आपल्या चॅप्टरचं नाव काय, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। तर त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन। म्हणजे बघा आता की दिलेलं इक्वेशन सायमल्टेनियस नुसार सोडवायचं आहे, पण हे सध्या ते लिनियर इक्वेशन फॉर्म मध्ये नाही आहे। फॉर्म काय असतो आपलं लिनियर इक्वेशन, ए एक्स प्लस बी वाय प्लस बी वाय इक्वल टू सी, त्या फॉर्म मध्ये इक्वेशन असाय पाहिजे। समजा आता त्या फॉर्म मध्ये इक्वेशन नाही आहे, बघा आता मग समजा हे इक्वेशन तुम्ही असं करू शकता, 2 ब्रॅकेट 1 बाय एक्स मायनस 3 ब्रॅकेट 1 बाय वाय इक्वल टू 15। तुम्ही इथं काय पुट करा, बघा 2 × 1 काय होणार आहे, 2 होणार आहे, म्हणजे आपण ऍडजस्टमेंट केली। फक्त समजा ह्या इक्वेशन असं लिहू शकतो, मग पाहता येईल। तर 1 बाय एक्स इक्वल टू काय तर तुम्ही पुट करू शकता, 1 बाय एक्स इक्वल टू काय पुट करा, एम, आणि 1 बाय वाय इक्वल टू काय पुट करा, एन। म्हणजे इथं 1 बाय एक्स इथं तिथं काय ठेवू शकतात, एम, 1 बाय वाय तिथं काय ठेवू शकतात, एन। आता पुट करा, मग काय होणार इथं, 2m इथं 1 बाय एक्स च्या ठिकाणी काय ठेवतो आपण, एम मायनस 3n इक्वल टू किती येणार, 15। तुम्ही ह्याला इक्वेशन नंबर काय द्या, बरोबर, किंवा ऍज इट इज इक्वेशन नंबर 1 ह्याला देऊ शकतात, इक्वेशन नंबर 2 ह्याला बी देऊ शकतात, इथं बी असं देऊ शकतात, कुठली लिहू शकतो, म्हणजे 2m मायनस 3n इक्वल टू 15 इक्वेशन नंबर 1। आता सेकंड इक्वेशन ला बघा, सेकंड इक्वेशन ला कसं लिहू शकतात, 8 1 बाय एक्स प्लस इथे काय लिहिणार, 5 ब्रॅकेट 1 बाय वाय इक्वल टू 77। आता पुट करा इथे, मी काय पुट करणार इथं, 1 बाय एक्स इक्वल टू एम, 1 बाय वाय इक्वल टू एन। आता हे पुट केलं इक्वेशन काय होणार, हे 1 बाय एक्स च्या ठिकाणी काय येणार, एम, म्हणजे काय येणार आहे, 8m प्लस पूर्ण काय येणार इथं, 5m इक्वल टू 77 इक्वेशन नंबर 2, बरोबर आहे। आता 1n इक्वेशन 2 तुम्ही सायमल्टेनियसली जवळ घेऊन सोडवू शकता। बघा आता इथं लिहू फक्त आपण, इथं काय येणार, 2m मायनस 3n इक्वल टू 15। इथे इक्वेशन नंबर काय, 1, म्हणजे 1 इक्वेशन ऍज इट इज राहू देते, वर्क्स 1। बघा इथं काय ना, दुसरं इक्वेशन 8m प्लस 5n इक्वल टू 77 इक्वेशन नंबर 2। बघा आता इथं मायनस 3 कोएफिशियंट, इथे किती आहे, प्लस 5, ह्याचा कोएफिशियंट सेम करा किंवा ह्याचा सेम करा, फर्स्ट इक्वेशन तुम्ही 4 ने मल्टिप्लाय केलं तरी चालते, बरोबर आहे। मग आपण काय करू, इक्वेशन नंबर 1 ला किती मल्टिप्लाय करू, 4 ना, कारण सेम कोएफिशियंट होते, पुन्हा खाली सबट्रॅक्शन करायचे, खाली काय बदलायचे, मग साईन। मग इक्वेशन नंबर 1 ला किती मल्टिप्लाय करू आपण, 4 ना, तुम्ही खाली वाक्य देऊ शकता काय ना, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 4। मग आता जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार, बघा इक्वेशन 1 ला किती मल्टिप्लाय करा, 4, 4 × 2 किती होणार आहे, 8m, किती येणार आहे, 8m, इथं मल्टिप्लाय करा किती येणार आहे, 12n इक्वल टू किती येणार आहे, 60, म्हणजे 15 × 4 किती, 7। याला इक्वेशन नंबर काय द्या, 3, आणि इक्वेशन 2 ऍज इट इज द्या। इक्वेशन 2 काय, 8m प्लस 5n इक्वल टू 77। बघा 5n इक्वल टू 77 इक्वेशन नंबर 2, ह्याची काय करायची, समजा सबट्रॅक्शन, इथे काय करा, सबट्रॅक्ट इक्वेशन
सबट्रैक्ट इक्वेशन 3 एंड 2 मतलब 3 एंड 2 से क्या करना सबट्रैक्ट करता खाली साइन बदल लेते प्लस इधर क्या आना माइनस प्लस के ठिकाणी माइनस या प्लस के ठिकाणी माइनस ये प्लस एटीएम माइनस एटीएम कैंसिल इसे कितना आना माइनस 17n इक्वल टू माइनस 17 मग काय करायचं 17 ने डिवाइड करा त्या साइडला 17 ने डिवाइड करा की माइनस माइनस कैंसिल 17 1 17 17 1 17 म्हणजे n इक्वल टू किती आलं 1 n इक्वल टू 1 आलं आली की मग काय करा समीकरण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवू शकता मग इथं काय करा पुट इन इक्वेशन 1 इक्वेशन 1 काय बा इक्वेशन 1 काय 2m माइनस 3n इक्वल टू 15 मग काय आहे इथं 2m इक्वल टू 3 इनटू 1 आणि यांची किंमत 1 इक्वल टू 15 मग काय आहे इथं 2m माइनस 3 इक्वल टू 15 2m इक्वल टू 15 हे माइनस 3 इकडे गेलं काय आला प्लस 3 या दोघांची ऍडिशन करा किती येणार आता 2m इक्वल टू 18 2m इक्वल टू 18 इथे 2 ने डिवाइड करा इकडे 2 सो 2 कॅन्सल m इक्वल टू किती आलं 9 m इक्वल टू 9 बघा n आणि m ची व्हॅल्यू आपल्याला आली ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण इथे जिथे घेतलं तिथे पुट करू शकता डबल म्हणजे 1 बाय x इक्वल टू m होतं 1 बाय y इक्वल टू n होतं मग आलेल्या किमती इथे पुट करायच्या म्हणजे आपल्याला काय ना m आणि n च्या किमती फाइंड करता येतात तर पाय करा n इक्वल टू आपली किंमत किती आली 1 आणि m इक्वल टू किती आली 9 म्हणजे आलेल्या किमती काय करायची तर रिफ्लेक्सिव्ह व्हॅल्यू म्हणजे आलेल्या किमती तर पुट करायचे म्हणजे आपल्याला m आणि n ची किंमत निघणार पाय तर तो वाक्यले जे रिफ्लेक्शन व्हॅल्यू n इक्वल टू 1 आणि m इक्वल टू 9 म्हणजे पहा आता इकडे 1 बाय x इक्वल टू काय आहे m म्हणजे काय येणार 1 बाय x इक्वल टू किती आहे m ची व्हॅल्यू किती आली 9 बरोबर आहे आता इथं बघा 1 बाय वाय इक्वल टू काय एन 1 बाय वाय एन किती आले 1 आता हे तुम्ही करू शकता हे 9 या ठिकाणी ठेवा आता एक्स हां बघा इथं आपला एम बरोबर इथे म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करा वाटत काय समजा आले इथं आपले बघा लक्ष 1 बाय एक्स इक्वल टू 9 ह्याच्या ठिकाणी इथं 1 ठेवा काय नाही म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय केला 1 इंटू 1 1 9 इंटू एक्स किती येणार 9x मग इथे 9 ने डिवाइड करा इकडे 9 ने डिवाइड करा 9 9 कॅन्सल काय कॅन्सल होणार x इक्वल टू काय आहे 1 बाय 9 आणि x ची किंमत सगळ्या सोपा असं करू शकता की 9 इथं आणायचं आणि x इथं न्यायचं म्हणजे काय आहे x इक्वल टू 1 बाय 9 आता बघा 1 बाय y इक्वल टू काय 1 म्हणजे 1 बाय y इक्वल टू 1 तर ह्याच्या खाली काय आहे म्हणजे 1 क्रॉस मल्टिप्लाय करा y into 1 y येणार 1 into 1 किती येणार 1 बघा दोन्ही व्हॅल्यू आल्या x equal to 1 by 9 y equal to 1 मग खाली आता वाक्य देऊ शकता इथं x comma y equal to 1 by 9 comma 1 is the solution of the given equation is the solution of the given equation of the given equation बघा पुट 1 1 x ची व्हॅल्यू आली 1 बाय 9 आणि y ची 1 कसं बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे 10 बाय x प्लस y प्लस 2 बाय x मायनस y इक्वल टू 4 15 बाय x प्लस y मायनस 5 बाय x मायनस y इक्वल टू मायनस 2 आता इथं मी आपल्याला आधी ह्याला फॉर्म मध्ये करून घ्यावं लागेल आपल्याला ह्याच्यात मी काय क्वेश्चन काय असतात क्वेश्चन काय म्हणतात सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बघा इथं x प्लस वाय एक्स मायनस वाय एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय मग आता बघा आता ह्याला आधी आपण असं लिहू शकतो की ह्याचं इक्वेशन असं करा तुम्ही 10 ब्रॅकेट 1 अपॉन एक्स प्लस वाय प्लस 2 ब्रॅकेट 1 अपॉन एक्स मायनस वाय इक्वल टू काय राहणार आहे 4 आता ह्या इक्वेशनला करा 15 अपॉन म्हणजे 15 ब्रॅकेट 1 प्लस 1 बाय एक्स प्लस वाय कारण 15 ने जर 1 ना मल्टिप्लाय केलं तेच येणार ॲज इट इज फक्त आता आपण बघा 1 बाय एक्स मायनस वाय इक्वल टू मायनस 2 आता पुट करा काय पुट करू शकता तुम्ही 1 बाय एक्स प्लस वाय इक्वल टू एम पुट करा एन करा काय तुमच्या मना फक्त हे एक्स आणि वाय सोडू मग आता पुट करा इथं पुट करू शकतो आपण 1 अपॉन एक्स प्लस वाय इक्वल टू पुट करा एम
आणि 1 अपॉन x माइनस y पुट पुट करा n मात्र इथे किंमत ठेवायचे पूर्ण ठिकाणी काय येणार m म्हणजे काय होणार आहे 10m प्लस इथे काय येणार आहे n म्हणजे काय येणार आहे 2m इक्वल टू 4 बघा आता पुट करा 10m प्लस 2n इक्वल टू 4 इक्वेशन नंबर 1 बरोबर आहे आता इथे काय करा इथे इथे पुट करायचे 1 बाय x प्लस y इक्वल टू m म्हणजे मग इथे इक्वेशन काय येणार 15m माइनस 5n इक्वल टू माइनस 2 इक्वेशन नंबर काय द्या 2 आता इक्वेशन 1 आणि 2 जवळ घ्या बघा आता इक्वेशन 1 2 काय 5m 15m माइनस 5n इक्वल टू माइनस 2 इक्वेशन नंबर 2 बघा आता इथे काय करतात कोएफिशिएंट इथे करायचे सोपं जाते त्याचा कोएफिशिएंट किती आहे 2 इथे किती आहे माइनस 5 ह्याला कितने मल्टिप्लाई करा 5 ने आणि ह्याला 2 ने म्हणजे इथे काय होणार 10 होतात म्हणजे इक्वेशन नंबर 1 ला 5 ने मल्टिप्लाई करा इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाई करा म्हणजे इथे खाली वाक्य लिहा वाटलं तर मल्टिप्लाई इक्वेशन 1 बाय 5 अँड मल्टिप्लाई इक्वेशन 2 by 2 म्हणजे याला आता मल्टिप्लाय करा बघा मल्टिप्लाय केलं काय इक्वेशन येतं करा मल्टिप्लाय 5 10 चा 50m म्हणजे काय आहे इथे 50m 5 to 10m इथे किती येणार 20 इक्वेशन नंबर किती येणार आहे 3 2 ने मल्टिप्लाय करा 30m minus 10m equal to minus 4 बरोबर आहे इक्वेशन नंबर किती येणार आहे 4 आता बघा ह्याची काय करा दोघाची ऍडिंग करा ऍडिंग केले की प्लस 10 एन माइनस 10 एन कॅन्सल होणार मग इथे लिहा समजा लिहू शकता स्टॉप इथे मोड बघा आता या दोन इक्वेशनच्या आपण इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन 4 ची काय करू ऍडिंग मग इथे लिहा ऍडिंग इक्वेशन 3 and 4 म्हणजे आता मराठीत असं म्हणू शकतो समीकरण 1 समीकरण 3 आणि 4 ची बेरीज करू बघा आता करायची बेरीज किती येणार आहे 80m + 10n - 10n कॅन्सल इक्वल टू किती येणार आहे 16 म्हणजे इथे काय करा 80 ने डिवाइड करा इकडे किती ने करा 16 ने 80 कॅन्सल आणि नऊ इथे भी किती ने डिवाइड करा लागेल 80 ने सॉरी हां बघा तर 16 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
10m plus 2n equal to 4 ठेवा आता इथे m ची किंमत 10 into ह्या दोघांमध्ये काय असते मल्टीप्लाय m ची किंमत काय 1 by 5 2n equal to 4 इथे करा कॅल्क्युलेशन 5 दुनी 10 2 किती आहे इथे 2 इथे काय आहे 2n equal to 4 हे प्लस 2 इथे तिकडे टाका काय आहे माइनस 2 2n equal to 4 minus 2 तर 2n equal to किती आहे 2 तर मग आता n ची किंमत काय आहे बघा 2n equal to 2 तर n ची किंमत किती आहे 1 आले n equal to किती आले 1 बघा m ची किंमत काय आली 1 by 5 आणि n किती आले 1 आलेले किमती काय करायचे आपण जे घेतलं होतं ते पुट करून टाकायचं बरोबर आहे बघा आता m equal to 1 by 5 n equal to 1 ज्या किमती आहेत इथे ठेवणार आपण सर पा आता इकडे m ची किंमत काय आहे आपली m इक्वल टू काय होतो 1 by 5 आणि n इक्वल टू 1 आपण ज्या आले त्या किमती इथे पुट केल्या आता इथे बघा क्रॉस मल्टीप्लाय करा ह्या 1 ने ला मल्टीप्लाय केला काय येणार आहे तेच x plus y इक्वल टू 5 into 1 5 म्हणजे आता ह्याला इक्वेशन नंबर आपले किती झाले इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 इक्वेशन 3 4 झाले तर इक्वेशन नंबर किती द्या 5 इक्वेशन नंबर 5 आता याच्या खाली काय नाही म्हणजे काय द्या 1 करा क्रॉस मल्टीप्लाय 1 ने ला मल्टीप्लाय केलं
x minus y equal to 1 into 1, 1 equation number 6. But the 5 and 6 equation simultaneously resolve on sodwata. The kind of x plus y equal to 5 equation number 5, x minus y equal to 1 equation number 6. But the sodwata. काय करायचे ची adding adding केलं काय होणार की आंसर adding equation 5 and 6 म्हणजे 5 and 6 ची काय करायची adding x plus x किती होणार आहे 2x plus y minus y cancel equal to 5 plus 1 6 तर 2 ने डिवाइड करा इकडे 2 ने 2 2 कॅन्सल इथे किती येणार 3 6 म्हणजे x equal to किती येणार 3 आणि किंमत काय करा put in equation 5 मध्ये ठेवा put in equation 5 equation 5 काय x plus y equal to 5 तो x की कीमत किती आली 3 3 plus y equal to 5 तो y equal to काय आहे 5 minus 3 तो y equal to 2 बघा x व्हॅल्यू किती आली 3 y ची 2 इथे पुट करू बघा 3 plus 2 5 3 minus 2 1 म्हणजे आपला आंसर बरोबर आहे इथे वाक्य लिहा x, y equal to किती येणार इथे 3.2 is the solution of the given equation is the solution of the given equation okay. third number cha problem kay 27 upon x minus 2 plus 31 upon y plus 3 equal to 85 31 upon x minus 2 plus 27 upon y plus 3 equal to 89 3 नंबरचा हा प्रॉब्लेम जो आहे तुम्ही होमवर्कला करा पाहिला आहे प्रॉब्लेम मध्ये पुट करा काय करा पुट 1/x - 2 इक्वल टू m पुट करा 1/y + 3 इक्वल टू n पुट करा दोन्ही इक्वेशन तयार होतात तर सायमल्टेनियस इक्वेशन 1 2 त्याचे दोन्ही इक्वेशन सोडून पुन्हा आयले किती डबल आपण जसं झालं तसं मी चौथा तुला तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो बघा 4 नंबरचा प्रॉब्लेम आपण घेऊ आता इथे पुट करा डायरेक्ट काय पुट करणार 1/3x + y इक्वल टू m पुट केले समजा काय पुट केले m बघा इथे जे आहे 1/3x + y इक्वल टू आपण काय पुट केले m तर आता 1/3x - y इक्वल टू काय पुट करा n बघा 1/3x - y इक्वल टू n पुट केले आपण काय केले हे पुट म्हणजे m बरोबर m म्हणजे ह्याच्या पूर्ण ठिकाणी काय ठेवायचे m आणि ह्याच्या पूर्ण ठिकाणी काय ठेवायचे n म्हणजे इक्वेशन काय होणार m + n इक्वल टू 3/4 माझे इथे मी तसंच पुट करा बघा इथे काय आहे ना 1/3x + y = m तर म्हणजे याच्या ठिकाणी काय आहे ना m याच्या ठिकाणी काय आहे ना n मग आता बघा इथे काय इक्वेशन तयार होणार फर्स्ट इक्वेशन समजा काय येणार m + n = 3/4 आता इक्वेशन नंबर काय देऊ 1 इथे बघा इथे काय येणार इक्वेशन या पूर्ण ठिकाणी काय ठेवायचे m म्हणजे काय येणार हे m / 2 ये 2 as it is राहणार हे माइनस याच्या ठिकाणी काय येणार n n / 2 equal to minus 1 / 8 इक्वेशन नंबर 2 बघा इथे भी इक्वेशन बाय मध्ये आले इथे भी इक्वेशन बाय मध्ये आले डिवाइड मध्ये m / 2 n / 2 equal to minus 1 / 8 आता बघा हे 4 जर कॅन्सल करण्यासाठी आला कितने मल्टीप्लाई केलं चालते 4 ने आणि पूर्णच कॅन्सल होणार मग इथे वाक्य लिहा मल्टीप्लाई इक्वेशन 1/4 4 ने काय करणार 4 कॅन्सल होते मल्टीप्लाई करा 4 into m plus 4 into n equal to 4 into 3/4 म्हणजे 4 4 कॅन्सल इथे काय इक्वेशन तयार होणार 4m plus 4n equal to 3 आणि इक्वेशन नंबर द्या 3 बरोबर आहे आता ह्याला किती मल्टीप्लाई करावा लागेल 8 ने 2 ने मल्टीप्लाई केले तर 2 2 कॅन्सल होणार पण इथे किती राहणार डबल जर 2 ने मल्टीप्लाई केले तर 4 राहते मग आपण हे सर्वच कॅन्सल होण्यासाठी याला काय करा तुम्ही आता 8 ने मल्टीप्लाई करा 8 इथे 8 ने जर मल्टीप्लाई केले तर 2 8 इथे 2 8 8 8 कॅन्सल होणार म्हणजे रॅशनल म्हणजे खाली असं बाय मध्ये इक्वेशन राहणार नाही म्हणून आपण इथे काय देऊ मल्टीप्लाई इक्वेशन 2/8 8 ने मल्टीप्लाई करू आता 8 ने मल्टीप्लाई करा म्हणजे 8 into m / 2 8 into n / 2 minus 1 / 8 into 8 8 8 कॅन्सल इथे 2 4 8 2 4 8
म्हणजे काय येणार इथे इक्वेशन 4m मायनस 4n इक्वल टू मायनस 1 इक्वेशन नंबर 4. बघा आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन 4 तुम्ही जवळ घेऊन सोडवू शकता. आता बघा इथे 2 न याला डिव म्हणजे तिरपा भागाकार केला इथे 8 कॅन्सल करू शकतो. पाहता इक्वेशन नंबर 3 काय आले 4m प्लस 4n इक्वल टू 3 इक्वेशन नंबर 3 4m मायनस 4n इक्वल टू मायनस 1 इक्वेशन नंबर 4. आता ह्याचे तुम्ही काय करू शकता ऍडिंग केले की दोन्ही कॅन्सल होणार पण m ची किंमत निघणार r ची किंमत पुन्हा इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवा n ची किंमत म्हणजे लिहा वरी काय लेना ऍडिंग इक्वेशन 3 अँड 4 3 अँड 4 ची काय करा ऍडिंग म्हणजे इथे करा प्लस किती येणार आहे 8m प्लस 4n मायनस 4n कॅन्सल किती येणार 2 म्हणजे इथे किती जोड करा 8 ने इकडे 8 ने 8 8 कॅन्सल 2 2 2 चौक 8 म्हणजे m ची किंमत किती आली 1/4 म्हणजे m ची व्हॅल्यू किती आली 1/4. आता आलेली व्हॅल्यू काय करा इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करा म्हणजे इथे लिहा पुट इन इक्वेशन 3. बघा इक्वेशन 3 काय इक्वेशन 3 काय 4m प्लस 4m प्लस 4m इक्वल टू 3 बरोबर आहे. आता m ची व्हॅल्यू काय ठेवायची 1/4 आणि इथे काय आहे ना 4 × 1/4 m ची व्हॅल्यू पुट करा तो आपण प्लस 4n इक्वल टू 3 m m कॅन्सल इथे काय राहणार 1 प्लस 4n इक्वल टू 3 4n इक्वल टू 3 मायनस 1 4n इक्वल टू किती येणार म्हणजे 2 इथे काय करा 4 ने डिवाइड करा इथे 4 ने डिवाइड करा 4 4 कॅन्सल 2 1 2 2 दुनी 4 म्हणजे n इक्वल टू व्हॅल्यू किती येणार n इक्वल टू 2 बघा m आणि n ची व्हॅल्यू आले. आता आपलं काय इथे आपण पुट केलं तर 1/3x प्लस y इक्वल टू m 1/3x मायनस y इक्वल टू n म्हणजे m ची किंमत इथे ठेवायची n ची किंमत इथे ठेवायची. आता काय इक्वेशन येते सोडवायचं डबल आपला नंतर आपल्याला किमती भेटणार आपल्याला एक्स आणि वाय च्या. बघा आता इथे पुट करा समजा काय 1/3x प्लस वाय इक्वल टू एम एम ची किंमत काय आली 1/4 मग आता तुम्ही लिहित पहा 1/3x प्लस वाय इक्वल टू एम तर एम ची किंमत काय आहे इथं 1/4 बघा करायचं समजा इथं आपण दोन इक्वेशन लिहू. बघा दुसरं काय 1/3x मायनस वाय इक्वल टू काय एन तर एन काय एन इक्वल टू 1/2 ठेवा इथे 1/2 करायचं क्रॉस मल्टिप्लाय 1 ने जर याला मल्टिप्लाय केलं 3x प्लस वाय 1 × 4 किंवा 4 × 1 4 त्याला इक्वेशन नंबर किती द्या किती झालं इक्वेशन आपलं इथं 3 4 झालं इक्वेशन नंबर याला किती द्या 5. आता इथे इक्वेशन काय येणार बघा 1 ने मल्टिप्लाय केलं 3x मायनस वाय 1 × 2 2 इक्वेशन नंबर काय करा 6. आता हे जवळ घ्या इक्वेशन दोन्ही काय ना 3x प्लस y इक्वल टू 4 इक्वेशन नंबर 5 3x मायनस y इक्वल टू 2 इक्वेशन नंबर 6 ह्याचे काय करा ऍडिंग करा म्हणजे लिहा ऍडिंग इक्वेशन 5 अँड 6 5 अँड 6 काय करा ऍडिंग 3x प्लस 3x किती येणार आहे 6x प्लस y मायनस y कॅन्सल इक्वल टू 6 तर ह्याला 6 ने डिवाइड करा 6 कॅन्सल 6 म्हणजे x इक्वल टू किती आले 1 आली किंमत काय करा पुट इन इक्वेशन 5 मध्ये ठेवायची लिहा पुट इन इक्वेशन 5 इक्वेशन नंबर 5 काय आता 3x प्लस y इक्वल टू 4 तर x इक्वल टू 3 × 1 प्लस y इक्वल टू 4. आता बघा ह्याचं कॅल्क्युलेशन काय होणार म्हणजे इथे 3 1 3 3 प्लस y इक्वल टू 4 तर y इक्वल टू 4 मायनस 3 प्लस 3 कडे गेलो काय आलं मायनस तर y इक्वल टू किती आलं 1 म्हणजे आपल्या किमती काय आल्या x इक्वल टू 1 आणि y इक्वल टू पण 1. तर या अशा प्रकारे आपला 1.4 प्रॅक्टिस सेट इथे संपला. समजा आता उद्या आपण नाही का नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट पुढचा पॉईंट घेऊ. समजा आता 1.4 प्रॅक्टिस सेट म्हणजे हे डबल समजा प्रॅक्टिस करून बघा. धन्यवाद.